नमस्ते, जय सद्गुरु। रेशमा कोकण किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना घरच्या घरी ढोकळा कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूया। त्याच्यासाठी मी इथे ना एक वाटी आता बेसन घेतलेलं आहे। इथे लिंबाचा रस आहे, अर्धा लिंबाचा रस आहे। इथे छोटे 2 चमचे पिठी साखर आहे। इथे जाड रवा आहे 2 चमचे घेतलेला मोठे। इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इनो पावडर आहे। इथं एक इनोचं शासे फोडून घेतलेलं आहे पॅकेट। आता थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे, तर आपण बॅटर तयार करण्यासाठी घेऊया। मी आहे ना याच्यामध्ये बॅटर ओतून घेते सगळं। त्याच्यामध्ये आपण एक पिठी साखर घालून घ्यायची। हे इनो घालायचं याच्यामध्ये। इनोच्या ऐवजी तुम्ही खायचा सोडा वापरला तरी चालेल। त्याच्या चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे। त्याच्यामध्ये रवा घालायचा आहे आणि इथे आहे ना आपल्याला साधारण 1 चमचापर्यंत छोटा तेल वापरायचं आहे। आता इथे मी ना आपल्या कुकरच्या डब्याला तेल लावून घेते, किंवा तुमच्याकडे केकचा टिन असेल तोही वापरा। मी तुम्हाला कुकरच्या डब्यामध्ये दाखवते, केक टिनमध्ये नाही दाखवते। हे बघा, ह्याला आता आपण हे छान असं एकसारखं सगळीकडून तेल लावून घ्यायचं। आता आपलं तेल लावून झालेलं आहे। आता याच्यामध्ये ना लिंबाचा रस आहे ते घालून घ्यायचं, थोडंसं अर्धा लिंब। आणि इथे हे एकदम थोडीशी मी हळद घेतलेली आहे, ती ऑप्शनल आहे। छान मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये आपण इथं जे आता बेसन घेतला होता ना बेसनचं पीठ, त्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। आता हे आपल्याला एकसारखं भिजून घ्यायचं आहे। चांगलं बॅटर असं ना मऊ झालं पाहिजे। थोडं आपण अजून पाणी घालू, ते पुन्हा आपण एकसारखं असं हलवून घ्यायचंय। आता हे ना आपण ज्या डब्याला आपण तेल लावून घेतलं आहे ना त्या डब्यामध्ये आता ओतून घेऊया। आणि ही प्रोसेस आहे ना झटपट करायचे, कारण इनो आपण खायचा सोडा घालतो त्यामुळे ते पटपट करून घ्यायचं लगेच लगेच त्या गोष्टी। त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, कधी करताना पटपट घ्यायचं। तेल बिल लावून आपण पटपट घ्यायचं, कोणत्याही भांड्याला लावायचं असेल तर। हे ना एकसारखं असं हलवून घ्यायचं व्यवस्थित, असं केलं तरी चालते। आता आपण ना एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी लावून घेतलेलं आहे, आता त्याच्यामध्ये ठेवून घेऊया आपण पटकन। आता हे पहा, मी ना इथं एका भांड्यात, तुमच्याकडे स्टँड असेल स्टँड ठेवलं तरी चालेल, किंवा स्टँडच्या ऐवजी अशी जाळी उलटी घातली तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये ना हे टीन ठेवायचं आणि बारीक गॅसवरती म्हणजे मंद आचेवरती आहे ना, एकदम मंद, एकदम फुल पण नाही एकदम मंद पण नाही, मीडियम आचेवरती ना आपण याला 10 मिनटं आता झाकण मारून शिजून घ्यायचे। आता आपण 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं। तुम्हाला मी 10 मिनटानंतर शिजल्यावरती दाखवते। आता आपण ना मी गॅस बंद केलाय, 10 मिनटं झालेले। आता ह्याच्याचं झाकण काढून घेतलं आणि आता त्यामध्ये असं शिजलंय की नाही पाहण्यासाठी सुरी घालायची बघा।
सुरेखलेर आले आता हे काढून घेऊ आपण फोडणीची तयारी करूया थंड होऊन देऊया रवा काढून आता मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये गॅस मोठं करूया आपण इथे मी मोहरी घालून घेतली तेलावरती आता ती छान फुटली ना तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये थोडा वेळ फुटू दे त्याला छान असं आता आपण थोडंसं घालून घालू आणि त्याच्यामध्ये मिरची घालू आणि छान असं खाऊन घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं आणि याचं पाणी घालायचं त्याच्यामध्ये ना आपल्याला एक चमचा भरून ना साखर घालायची ते साखर छान आपल्याला विरघळून घ्यायचे पाण्यामध्ये आता साखर विरघळली आपण गॅस बंद करू आणि आपण ढोकळा काढून घेऊया आता आपण ना ढोकळ्याच्या अशा एका सुरीच्या साह्याने ना कडा सोडून घ्यायचा आपण तेल लावलंय ना त्यामुळे ते झटपट सुटत आता मी एका तालीवरती आता याच्यावरती मी ताट ठेवते आणि पलटी करून घेते ढोकला कसं सॉफ्ट झालेलं आहे आपण आता त्याचं कटिंग करून घेऊया आणि त्याला हे जाळी बघा कशी सुटलेली आपण जेव्हा उलटा घातला ना ते जाळी पाहून घ्या कशी झाली आता आहे ना हे बघा ह्याला जाळी बघा आणि सॉफ्ट पणा बघा हे बघा हे बघा आता याच्यावरती आहे ना आपण जे पाणी तयार केलं ना त्याच्यावरती सोडून घेऊया आणि पाणी सोडून दिलं नाही जे फोडणीचं तयार केलेलं की साधारण आपण 5 मिनिटं तरी ना त्या ढोकळ्यामध्ये पाणी मुरून द्यायचं पाणी आहे ना छान साखर घातले त्यामुळे साखरेचं पाणी आहे ना ते छान असं मुरून द्यायचं आपण त्याच्यामध्ये आता तुम्हाला ढोकळा कसा वाटला नक्की सांगा करून पहा लाईक करा शेअर करा आणि झटपट होणारी रेसिपी आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी रेश्मा कोकणला सबस्क्राईब करा खात राहा खुश राहा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद